तो केक आणलेला आहे, आपण भावना समजून घ्या। चालेल ना, जमेल ना। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ईश्वर शांती, तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेशिल्पी डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज जे महापुरुषांचे जे विचार आहेत ते फक्त कागदावर आहेत आणि बोलणारी माणसं काही कुठे विचार प्रकट करत नाहीत। आणि या भारतभूमीमध्ये ज्या महापुरुषांचा जन्म झाला त्या महापुरुषांच्या भूमीमध्ये आजही अंधश्रद्धा, भूतवादा, करणी, चेटू, प्लॅनची या सगळ्या गोष्टी घडत आहेत। आणि मग कुठेतरी असं मनाला वाटलं की बाबा आपण जर सिंधुताई सपकाळ या स्मशानात राहून जर जेवण करू शकताय तर आपण आपला बर्थडे सर्वसामान्य लोकांमध्ये करण्यापेक्षा किंवा हॉलमध्ये करण्यापेक्षा आपण स्मशानभूमीत का करू नये। आणि त्या पद्धतीने एक संकल्प डोक्यामध्ये घेतला आणि तो स्मशानभूमीमध्ये आम्ही बर्थडेज मी हाक दिली लोकांना की मी इथे साजरा करतोय आणि चक्क विश्वास नाही करणार तुम्ही की त्या स्मशानभूमीमध्ये सर्वात जास्त 40-45 महिलांचं त्या ठिकाणी नोंद झाली आणि त्या बर्थडेला उपस्थित होत्या, पुरुष होते, असे 100 लोक आणि लहान मुलं असे सगळे आम्ही एकत्र येऊन तो बर्थडे साजरा केला। आणि त्या ठिकाणी चिकन बिर्याणीचा आस्वाद त्या सर्वांनी आनंदाने घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे दारू न पिता लोक आले होती आणि चांगल्या प्रकारे तो उपक्रम झाला। करण्याचा उद्देश एवढाच आहे की शहीद दाभोळकर यांचं जे काही अंधश्रद्धा निर्मूलनचं काम चाललेलं आहे त्या कामाला आपण एक छोटंसं खारीचा वाटा उचललेला आहे की बाबा या लोकांच्या जे भूत भानामती आहे की भूत लागतं, जी गोष्ट अस्तित्वात नाही ती आपण का स्वीकारे, भानामती आहे की भूत लागतं, जी गोष्ट अस्तित्वात नाही ती आपण का स्वीकारे तरी लोक मानतात, म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलंय। आणि आज सर्वांनी या ठिकाणी बिर्याणीचा आस्वाद घेतलाय, तरी कुठल्या प्रकारे कुणी आजारी पडलेलं नाही, कुणाला ताप आलेला नाही। आणि बऱ्याच लोकांचं मनोगत आहे की बाबा आमच्या मनातली जी काही वारंवार भीती होती की भूत भानामती चेटूक आहे तर त्या या ठिकाणी काही नाही। आणि मग ते निर्भीडपणे भाले माणसं स्मशानात मैत्रीला सुद्धा येत नाहीत तरी त्या ठिकाणी येऊन बिर्याणी खाल्ली। आणि असा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी संकल्प झालाय जे आज मी मेसेज लोकांना देत आहे की तो मेसेजचा एवढाच अर्थ आहे की बर्थडे हा निमित्त मात्र होता परंतु त्या निमित्त लोकांच्या अंधश्रद्धा दूर व्हावेत, त्या देशामध्ये महापुरुषांचे विचार जे ज्यांनी त्याग केलेला आहे तो असाच पुढे तेवत राहावा आणि आपले त्यांच्या त्यागावर आपली प्रगती करावी। अंधश्रद्धा निर्मूलन आपण ज्यावेळेस करू किंवा भूत भानामती चेटूक ह्या ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्याला जेव्हा तिलांजली देऊ तेव्हाच खरोखर या महापुरुषांचा विजय होईल असं या ठिकाणी मानतो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत।